फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्यालाच मराठीमध्ये म्हटलं जातं चालू वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ. त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. काय म्हणतो बघा मी, सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब एम इज आर, एम इल इज इल आर इल. त्यानंतर वर्बला मात्र आय एन जी लागतं, वर्बला आय एन जी, वर्बचं आय एन जी फॉर्म येतं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट येतो. आता सब्जेक्ट कोणकोणते बघा, आय दे वी यू ही शी इट. सब्जेक्ट आय दे वी यू ही शी इट हे सब्जेक्ट असतात, त्यानुसार हेल्पिंग वर्ब येतात. आता आय बरोबर ॲम, ही शी बरोबर इज, दे वी यू बरोबर आर. बघा, आय बरोबर ॲम, ही शी बरोबर इज, दे वी यू बरोबर आर ही हेल्पिंग वर्ब येतात. म्हणजे सब्जेक्ट आय, मी, ही, तो, शी, ती, इट, ते निर्जीव वस्तूंसाठी किंवा ॲनिमलसाठी वापरलं जातं. दे ग्रुप ऑफ पीपल, दे म्हणजे ते, वी मीन्स आम्ही आणि यू मीन्स तू किंवा तुम्ही. रिस्पेक्ट पण दिला जातो आणि एक वचनी पण वापरलं जातं किंवा अनेक वचनी पण यू म्हणून वापरलं जातं तेव्हा आर वापरलं जातं. ॲम एकासाठी, इज एकासाठी आणि आर अनेकांसाठी आणि रिस्पेक्ट देताना आरचा वापर केला जातो. त्यामुळे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ, ज्या क्रिया आता घडत आहेत, ज्या गोष्टी आता घडत आहेत, ॲट प्रेझेंट आत्ता घडत आहेत, ज्या क्रिया आत्ता सुरू आहेत, तेव्हा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो किंवा त्या सर्व गोष्टी, त्या सर्व क्रिया आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये सांगतो. आणि जेव्हा हेल्पिंग ऑफ ॲम इज आर येतात, म्हणजेच काय, जसं सब्जेक्ट वेगळा असेल, जसं सब्जेक्ट आय असेल ॲम येतं, ही सी इट असेल तर इज येतं, आणि दे वी यू आर, दे वी यू असेल तर आर येतं. तर ॲम हे सिंग्युलरसाठी, इजसुद्धा सिंग्युलरसाठी, आणि आर हे प्ल्युरलसाठी आणि रिस्पेक्टसाठी वापरलं जातं आर. आणि मी काय म्हटलं बघा, ज्या सर्व गोष्टी आहेत ज्या आत्ता सुरू आहेत त्या गोष्टींसाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो. आणि त्या सर्व गोष्टी, त्या सर्व क्रिया सुरू आहेत आता, त्यावेळेस प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये ती वाक्य सांगितली जातात. मग त्याची काही पॉझिटिव्ह वाक्य असतात, काही निगेटिव्ह वाक्य असतील, काही क्वेश्चन केला जाईल, तर त्या सर्व क्रिया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये सांगतात, वापरल्या जातात आणि त्यालाच चालू वर्तमान काळ म्हणतात. ॲट प्रेझेंट ज्या सर्व गोष्टी सुरू आहेत, सर्व क्रिया सुरू आहेत, त्या आपण चालू वर्तमान काळ वापरून सांगतो. त्यानुसार काही एक्झाम्पल्स, काही वाक्य बघूयात ज्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन्ही वाक्य आहेत, ती आपण आता काही एक्झाम्पल्स आहेत बघूयात. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची जी काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वाक्य स्ट्रक्चरनुसार आपण काही वाक्य जी आहेत ते आपण आता बघूयात. कोणकोणती वाक्य आहेत, कशी कशी वाक्य आहेत, ते सर्व आपण यात बघूयात. पहिलं वाक्य आहे, आय एम लर्निंग इंग्लिश नाव. मी आत्ता इंग्लिश शिकत आहे, पॉझिटिव्ह वाक्य झालं. दुसरं त्याचंच निगेटिव्ह काय बघा, आय एम नॉट लर्निंग इंग्लिश नाव. मी आत्ता इंग्लिश शिकत नाही आहे, ही क्रिया आत्ता सुरू आहे आणि त्याचंच निगेटिव्ह, क्रिया सुरू नाही आहे. आय एम लर्निंग इंग्लिश नाव, मी आत्ता इंग्लिश शिकत आहे. अँड त्याचंच निगेटिव्ह, आय एम नॉट, ॲमला नॉट लागतं, एमला नॉट लागतं, जे हेल्पिंग वर्ब ॲम आहे त्याला नॉट लागतं आणि आय एम नॉट लर्निंग इंग्लिश नाव असं हे वाक्य होतं. दुसरं वाक्य बघूयात आपण आता, दे आर वॉचिंग अ मूवी. ते चित्रपट पाहत आहेत, ते ग्रुप ऑफ पीपल अनेक जण, म्हणून आर आलं, आर हे हेल्पिंग वर्ब आलं. दे आर वॉचिंग अ मूवी आणि ती क्रिया आता सुरू आहे, ते चित्रपट पाहत आहेत, दे आर वॉचिंग अ मूवी. त्याचंच निगेटिव्ह बघा, दे आरंट वॉचिंग अ मूवी, दे आर नॉट वॉचिंग अ मूवी, ते चित्रपट पाहत नाही आहेत. याचाच अर्थ काय, एकतर क्रिया आता सुरू आहे किंवा ती क्रिया आता सुरू नाही आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, सकारात्मक आणि नकारात्मक वाक्य. पुढचं वाक्य बघूयात आपण, वी आर रनिंग ऑन द ग्राउंड. आम्ही म्हणजेच अनेक जण ना, त्यामुळे आर हे हेल्पिंग वर्ब आलं. वी आर रनिंग आणि वर्बला आय एन जी पण आहे, रनिंग ऑन द ग्राउंड. आम्ही
ग्राउंडवर म्हणजेच मैदानावर धावत आहोत, पळत आहोत. वी आर रनिंग ऑन द ग्राउंड. वी आर रनिंग ऑन द ग्राउंड. त्याचंच निगेटिव वी आरंट, वी आर नॉट रनिंग ऑन द ग्राउंड. आम्ही वी आर रनिंग ऑन द ग्राउंड, आम्ही मैदानावर धावत आहोत. आणि वी आर नॉट रनिंग ऑन द ग्राउंड, आम्ही मैदानावर धावत नाही आहोत. पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज त्याचंच आपण निगेटिव्ह वाक्य केलं आहे समजून घेण्यासाठी. पॉझिटिव्ह आणि त्याचंच आपण निगेटिव्ह वाक्य केलेलं आहे समजून घेण्यासाठी. आणखीन काही वाक्य बघूयात आपण. पुढचं वाक्य बघूयात आपण. यू आर रीडिंग अ बुक. तू किंवा तुम्ही पुस्तक वाचत आहे किंवा पुस्तक वाचत आहात. यू आर रीडिंग अ बुक. तू पुस्तक वाचत आहेस किंवा यू आर रीडिंग अ बुक, तुम्ही पुस्तक वाचत आहात. एक तर रिस्पेक्ट पण, एक क्वेश्चन पण आणि ग्रुप अनेक क्वेश्चन पण तिथे वापरलं जातं तेव्हा आपण यू आर रीडिंग अ बुक म्हणजेच तू पुस्तक वाचत आहेत आणि तुम्ही पुस्तक वाचत आहात. वर्बला आय एन जी लागलेला आहे आणि यू वर आर आलेला आहे. तसंच निगेटिव्ह यू आरंट रीडिंग अ बुक. तू पुस्तक वाचत नाही आहेस म्हणजेच ती क्रिया आत्ता होत आहे. तू पुस्तक वाचत नाही आहेस. ही इज डान्सिंग नाव. तो आत्ता नृत्य करत आहे किंवा तो आता डान्स करत आहे. ही इज सिंग्युलर आहे त्यामुळे इज आलं, इज ए हेल्पिंग वर्ब आलं. डान्सिंग डान्सला आय एन जी लागलेला आहे. डान्सिंग नाव आणि आत्ता म्हणजे ती क्रिया आत्ता होत आहे. ही इज डान्सिंग नाव. तो आत्ता डान्स करत आहे. त्याचंच निगेटिव्ह ही इज नॉट डान्सिंग नाव. तो आत्ता डान्स करत नाही, तो आत्ता नृत्य करत नाही आहे. नेक्स्ट शी इज ड्रॉइंग अ पिक्चर. ती चित्र काढत आहे. पॉझिटिव्ह वाक्य. शी सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्यामुळे इज आलं आणि ड्रॉ त्यालाच आय एन जी लागलं. ड्रॉइंग वर्बला आय एन जी लागलं. अ पिक्चर. ती चित्र काढत आहे. तसंच निगेटिव्ह शी इजंट ड्रॉइंग अ पिक्चर. ती चित्र काढत नाही आहे. इजंट इज नॉट इजंट असं त्याचं कंट्रॅक्शन झालं. सो फ्रेंड्स दिस इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. दॅट्स ऑल फॉर टुडे. टेक केअर. बाय बाय.